गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक दिगंबर ठाकरे यांना 2000 रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार हे शेतकरी असून त्यांची वडिलोपार्जित 9 एकर शेती असून 1 एकर शेतजमीन ही मोठ्या बहिणीला देण्यात आली असता तक्रारदार हेच शेती सध्या करीत आहेत. बहिणीच्या नावे 7-12 असलेल्या शेतजमिनीवर कृषी विभागाच्या वतीने शासकीय योजनेअंतर्गत भात मळणी मशीन मंजूर झाली असून खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र मशीनची मोका तपासणी करून कुठलीही त्रुटी न काढता अहवाल पाठवण्यासाठी 2000 रुपयाची लाचेची मागणी केली असता तक्रारदारला यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली असून लाचलुचपत विभागाने सापळा रचून पडताळणी केल्यावर लाचेची रक्कम तक्रारदार यांच्या शेतात स्वीकारताना तालुका कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज गोंदिया.